तुमच्यासमोर स्फूर्ती मीच म्हणणार आहे, माझी कृपया या स्फूर्ती गीताला चाल असेल नसेल मला काय माहीत नाही, पण शेवटी पक्षाचं अधिवेशन होतं त्यावेळी अशा ठिकाणी अशी गीतं गायली जातात आणि त्यामुळे त्यातनं जे शब्द असतात त्यातनं जे वाक्य असतात त्यातनं निश्चित कार्यकर्त्यांना स्फूर्ती दिली जाते आणि म्हणून थोडस वेडोवाकडे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कीर्तीचे आकाश जेव्हा चंद्रमोपिनी दळाले वादनाची लाटकी पायावरी येऊन लोळे हात हा सोडू नको निर्मोनिता मज त्यात दे उसळत्या रक्तात ना ज्वालामुखीचा दाह दे विसरू दे माझ्यातला मी तेत भक्ती उसळू दे रंग तू मी न रंगणारा दंग त्यातच होऊ दे कापराची भाग्य मजशी अनुभवा आणून दे उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे क्षण कधी तुझ विसरलो लागली निद्रा कधी जागवी मज हलवणी ताडुनी तूट दी चंदनाची खून माझ्या मस्तकी उठवून दे उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे देहपंत जो चाललो मी विसरत्याचा मज नसावा गीताने स्वर तुरा माझी कंठात द्यावा तवपदी सांगतो जीवनाची आस दे उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे चेतला पोताता विसरून जावा न कधी निर्जलाला सागराचा विसरण व्हावा न कधी वैभवाचे दान देता वैष्णवाचे वाण दे उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे वादळाची दे गती पण बाणदेयाचे असू दे उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे. धन्यवाद. मूर्ती तुझी अंतरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी सर्वसती तुझ वंदना गौरी सुतारे मंगलमय गीत तुझे तुझ्यामुळे भरे सरस्वती तुझ वंदना गौरी सुतारे मंगलमय गीत तुझे तुझ्यामुळे भरे चिंतनात रात तुझी उसारे तुझ्यामुळे उजळतील सर्व दिशारे गौरी नंदना तू विनायका सिद्धी विनायका तू समोरया चर्मदंड करण्या तू येई लवकरी चर्मदंड करण्या तू येई लवकरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी
चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गौरी सुता तूच आता माय पिता रे, जाणून घे दुःख भरी माझी व्यथा रे, गौरी सुता तूच आता माय पिता रे, जाणून घे दुःख भरी माझी व्यथा रे, दुःख हारका तू विनायका, सिद्धी नायका तूच मोरया, चर्मदंड करण्या तू येई लवकरी, चर्मदंड करण्या तू येई लवकरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी. थँक्यू, धन्यवाद. आता पक्षाचं अधिवेशन आहे आणि ह्या अधिवेशनासाठी व्यासपीठावरील सन्माननीय दक्षिण रत्नागिरीचे उपाध्यक्ष निमकर साहेब, तसेच चिपळूण तालुक्याचे तालुका अध्यक्ष तामनकर साहेब आणि आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या उपाध्यक्षा चित्रताई चव्हाण, तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामदासबाई राणे, सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि चिपळूण अर्बन बँकेचे डायरेक्टर दीपाशेठ देवळेकर, तसेच माजी तालुका अध्यक्ष विनोदजी बोबसकर, आमचे माजी नगरसेवक विजयजी चितळे, आमच्या तालुका अध्यक्ष हां राजेशताई शिर्के मॅडम, शहर अध्यक्षा शीतलताई, आमच्या माजी शहर अध्यक्षा ज्यांनी उत्तम काम बजावलेलं होतं आणि म्हणूनच त्या शहर अध्यक्ष असताना मी नगराध्यक्ष निवडून आले, असं आमच्या शहर अध्यक्ष मुद्दामहून ओळख करून देते, इतकं त्यांचं नेतृत्व छान होतं, अशा आमच्या वैशालीताई निमकर, तसेच माझ्या सहकारी नगरसेविका आणि आत्ता बेटी बचाव बेटी पढावच्या कोकणच्या संघटन करणाऱ्या आमच्या ह्या रसिकाताई देवळेकर, तसेच माजी सभापती आमच्या स्नेहाताई मेस्त्री आणि चिपळूण कमी आता सगळी पदं घेत नाही, सगळ्यांना मला वाटतं आपलेच पदाधिकारी सगळ्यांना पदं माहिती आहेत, चिपळूणकर, सचिनजी शिंदे, विनोदजी बुरण आणि समीरजी, तसेच जो सूत्रसंचालन उत्तम करतो असा आमचा मंदार कदम आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सगळ्या मैत्रिणी, सर्वांना सन्मानपूर्वक नमस्कार. खरोखर आज सगळे पदाधिकारी आलेत आणि एक आपले सर्वांचेच लाडकं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान, हे इथे भाग्य असावं लागतं, तुम्ही आम्ही निवडून दिले कारण त्यांनी केलेली कामाची पोचपावती म्हणून ते तिसऱ्यांदा निवडून आले, कारण शेवट समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत ह्या योजना मिळालेल्या आहेत आणि खरा हा बॅलन्स म्हणजे समाजातील आर्थिक बॅलन्स राखण्यासाठी त्यांनी ह्या समाजातील लोकांसाठी ह्या योजना खऱ्या अर्थाने आणले. कामही होतच असं, विकास कामही होतच असणार, पण समाजातला घटक जर त्याची आर्थिक परिस्थिती बदलली तर आपला देश खऱ्या अर्थाने आर्थिक त्याची पातळी वाढणार आहे, असे आमचे मोदी साहेब यांचा राजकीय यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला, तसे त्याचसोबत भुरणजी साहेब यांनीसुद्धा राजकीय ठराव मांडला, जो केंद्र राज्यातल्या योजनांचा जो ठराव मांडला आणि त्याला अनुमोदन दिलं, खरंच अभिमान वाटतो की आपण सगळे भाजपवासी आहोत, आपण सगळे भाजपचे एक सदस्य आहोत, हा एक अभिमान आहे. आज इथे माझ्या महिला भगिनी आहेत खूप बचत गट ग्रामीणमध्ये, आता तामनकर साहेब मला म्हणाले की शहरातल्या बचत गटांच्या महिलांना स्टॉल ओपन केले करून दिले जातात पण ग्रामीणमधल्या महिलांना दिले जात नाही, कारण चिपळूण शहर हे आर्थिक राजधानी म्हटली जाते ह्या चिपळूण तालुक्याची आणि नक्कीच
आता ही गणपतीची म्हणजे गणपती जवळ आलेत आणि प्रत्येकीला घरात साफसफाई आणि काही नाही काहीतरी कामं असतात, त्यामुळे आपण दिवाळीत नक्कीच हा मेळावा घेऊ. चित्रताई आमच्या चव्हाण यांच्यासुद्धा बचत गट बरेचसे ग्रामीणमधले आहेत आणि त्यासुद्धा वरच्यावर घ्यायच्या. चित्रताईंना सांगेन की तुम्ही जरा पुढाकार घ्या ग्रामीणमधल्या महिलांचा आणि आपण शहरात असा मोठा मेळावा घेऊ की जेणेकरून त्यांनी केलेल्या ज्या काही वस्तू आहेत, जे काही प्रोडक्ट आहेत, त्याला उत्तम प्रकारे मागणी आली पाहिजे. आणि नक्कीच मी शहरामध्ये असा कार्यक्रम घेईन. तसेच सर्वांनी फॉर्म भरले असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण भरलेत की नाही, पैसे जमा झाले का? होणार, काळजी करू नका, होणार. सगळ्यांचे झाले भरून? झालेत ना. ग्रामीणमध्ये बरेचसे झालेले दिसत आहे, शहरामध्ये सुद्धा उत्तम प्रकारे आम्ही सुद्धा प्रत्येक वॉर्डात काम केलेलं आहे. चिपळूण नगरपालिकेच्या आशा सेविकांनी उत्तम प्रकारे काम केले, प्रत्येक वॉर्डावॉर्डात जाऊन त्यांनी हे काम केलं आणि म्हणूनच प्रत्येकीला हा लाभ मिळाला आहे. नुसतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नाही आहे, अनेक योजना आहेत, त्याचा लाभ महिलांपर्यंत पोचले आहे. आपल्याला गॅस सिलेंडर मिळत नव्हता, तो मिळाला आहे. शौचालय मिळत नव्हतं, ते अनेक अशा गोष्टी आहेत. माझ्या बंधूंनासुद्धा अनेक शेतीसाठी अनेक अशा योजना मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत आणि ह्या योजनांचा लाभ आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी पदाधिकारी नक्कीच आपल्यापर्यंत पोचत असतात आणि म्हणून त्या योजनांचा लाभ आपल्याला मिळत असतो. खरं तर काम करत असताना अनेक अडचणी येतच असतात, पण त्या अडचणींवर मात करण्याची क्षमता तुमच्या आमच्यात आहे आणि ती तुमच्या आमच्यात आहे म्हणून आपला पक्ष एक नंबरला आहे. आत्ता कितीही अगदी निगेटिव्ह पसरू दे, कितीही निगेटिव्ह मेसेज पसरू दे, काही फरक पडत नाही, काळ हे उत्तर देत असतो. आम्ही नगरपालिकेत 5 वर्ष काम करत असताना किती टीका कोण करणार आहे? राजकीय लोक जी हाताच्या बोटावर असतात, 5 जण ठरवलेलेच असतात की हिला डॉमिनेट करायची, हिला डिस्करेज करायचं. पण आपण महिलांना एवढी शक्ती आपल्यात आहे, एक धरणीमातेची उपमा तुम्हा आम्हाला दिलेली आहे आणि ती शक्ती जागृत करण्याचं काम आपण एकमेकांनी करायचं असतं. त्यामुळे अनेक अशा प्रसंग आलेत, पण त्या सगळ्यांना प्रसंगांना डावलून पुढे गेलो. ती सुप्त शक्ती तुम्ही जागृत करा. तुम्हाला सुद्धा आत्ता मोदीजींनी तर 33% आरक्षण दिलं आहे खासदारकी आणि आमदारकीचं. प्रत्येकजण इच्छुक आहे, प्रत्येकजण. पण काम करत असताना चित्रताईंना तिकीट मिळणं काम करणार असं चालणार नाही. पक्षाची शिस्त सुरेखाला मिळू दे, चित्रताईंना मिळू दे, रसिकाला मिळू दे, वैशालीला मिळू दे. कमळ आपली निशाणी एवढ्या लक्षात ठेवायचं. कमळ मग हेवे दावे बाजूला ठेवायचे, आपलं एकच आहे समोर कमळ, कोणी असू दे, आणि ते स्वीकारून पुढे जायचं असतं. खरं तर हे कन्फ्युजन होत असतं, असतात बायकांमध्ये वादविवाद होत असतात, पण आपला पक्ष मोठा आहे, पहिला आपला पक्ष. आणि आपण ह्या पक्षात आलो आहे ते काम करण्यासाठी आलो आहे आणि हे आपलं काम आहे ना, हे समाजासाठीच काम करतो आहे आपण. पक्षासाठी काम म्हणजे समाजाची एक प्रकारे आपण सेवा करतो आहे पक्षाचं काम करत असताना, हे लक्षात घ्या. रत्नागिरीचे आपल्या ह्या पक्षातील लायन्स क्लबचे चेअरमन सध्या नवनिर्वाचित निवडून आले ते वाघू देसाहेब यांचं सुद्धा मी अभिनंदन करते. तसेच या निमित्ताने तंटामुक्ती अध्यक्ष आमचे ओंकारजी बापट यांचा सुद्धा मी मनोमन स्वागत करते. तसेच बेटी बचाओ नव्हे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून शीतल रानडे यांची नियुक्ती केली, त्यांचासुद्धा मी अभिनंदन करते. आज तुम्ही सगळ्यांनी ते एकत्र तामनकर साहेबांचं तर उत्तम काम आहे. संघटन कसं असावं, गेले 3 वर्ष ते तालुका अध्यक्ष म्हणून काम करतायत आणि त्यांना एक्सटेन्शन मिळालं आहे पक्षाकडून, न मागता एक्सटेन्शन मिळालेलं आहे. काम कसं करायला पाहिजे, नेतृत्व कसं असावं, हे दामनकरांकडून एकही शब्द तोंडाचा आवाज नाही. कोण काय बोलतं ते इकडून ऐकतात आणि इकडून सोडून देतात आणि आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करतात. माझं लक्ष एकच विधानसभा, तसं त्यांचं लक्ष एकच माझ्या तालुका अध्यक्ष कारकिर्दीत माझा पक्ष कसा वाढेल, यासाठी त्यांचं ते काम इतकं सुंदर काम केलं नाही. आणि आम्ही शहरातले असून सुद्धा आम्हाला सामावून घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. पण तोंडाची बडबड नाही अजिबात, इतक्या काय काय गोष्टी घडत असतात पण शांतपणे ऐकायचं, सोडून घ्यायचं. पण काळ, वेळ, प्रत्येक गोष्टीला वेळ ही आपल्याला रिप्लाय देत असते, हे लक्षात ठेवा.
त्यामुळे शांत शांत राहून काम करायचं, आपलं ध्येय गाठायचं आहे. आता शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आहे, असे अनेक कामं आहेत हो, पण एक वेळ ही उत्तर देत असते त्या शिवाजी महाराजांचा पुतळा होऊ नये, सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन होऊ नये आणि नारायणतलाचं उद्घाटन होऊ नये म्हणून आमच्या विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी आमच्यावर इतकं हे केलं की त्याची उद्घाटनच होऊ नये आणि म्हणून दबाव टाकून ते काम बंद कसा पडेल, काय कसा पडेल, पण शेवटी नियती नियतीच्या हातात असतं सगळं, कारण काम आम्ही प्रामाणिकपणे केलेलं होतं आणि म्हणून त्याचं उद्घाटन नवीन बॉडी यायच्या आधी काल झालेलं आहे, म्हणजे उद्या होणार आहे 18 तारखेला. सांस्कृतिक केंद्राचा सुद्धा झाले, ज्या प्रोजेक्टसाठी ही लोक आम्हाला एवढं टार्गेट करत होती, पण 2016 ते 2021 राजेसाहेब आम्ही 5 वर्षात एवढी कामं केलेली, पण विरोधी पक्षाच्या लोकांनी आम्हाला टार्गेट केलं, पण नियतीने वे उत्तर दिलंय, पण त्याच कामांचं उद्घाटन आता होत चालली आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी वेळ ही उत्तर देत असते, शांत राहून आपण काम करायचं. सगळ्या भगिनींना पुन्हा एकदा मी आता आश्वासन दिलंय, चित्रताई सोबत आहेत, माझ्या सगळ्या भगिनी आहेत आणि ते माझ्या स्नेहाताई मेसरी ह्यांच्यासुद्धा बरेच बचत गट आहेत खेरडीतले, त्यांचं पण उत्तम काम आहे, उत्तम नेतृत्व आहे. त्या दिवशी नुसतं त्यांच्याकडे गेले होते, म्हटलं असंच आपल्याला करायचं आहे, अशा पाहुणे येणार आहेत. लगेच अगदी 10 मिनिटात 25 बायका गोळा केल्या स्नेहाताईनी. असं आपलं नेतृत्व पाहिजे, मे कोण आलं की फोटो काढायला पुढे पुष्पगुच्छ देण्यापेक्षा आहे ना, मंत्र्याही म्हटलं बाई या मॅडमला इथे बोलवा माझ्यासोबत फोटो काढायला, हिचं काम चांगलं आहे, आपल्याला त्यांनी बोलवलं पाहिजे मंत्र्यांनी, कुठलाही पुढारी होऊ दे. असं अस्तित्व असं नेतृत्व आपण निर्माण करायचं आहे. हा मी ह्या त्याच्या विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने तुम्हाला सल्ला देते आणि आता विधानसभा येते, एकच लक्ष विधानसभा, महायुतीचा आपला जो उमेदवार मिळेल तो आपल्याला स्वीकारायचा आहे, कदाचित कमळसुद्धा मिळेल आणि कुठलाही उमेदवार असेल कमळ ही निशाणी लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थिती ह्या अधिवेशनात राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देते, आभार व्यक्त करते. जय हिंद. धन्यवाद राजेजी, प्रमोदजी, उपस्थित सर्वांचे. हॅलो, सर्वांना माहित आहे मी उभा राहून तो घोषणा द्यावं लागणार. भारत माता की, हातवरती करून दोन्ही हातवरती करायची. भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. सन्माननीय दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेजी सावंत साहेब, त्यांच्यासोबत आलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख प्रमोदजी आजटराव साहेब आणि सर्व या ठिकाणी आमच्या चिपळूण तालुक्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि सर्व जमलेले माझे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व लाभार्थी, आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आमच्या भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याच्या वतीनं आपले सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, स्वागत करतो, स्वागत करतो. कारण प्रस्तावित सुरुवातीलाच व्हायला पाहिजे होतं, तरी बऱ्याच जणांची भाषणं होऊन गेलेली आहेत, तरीसुद्धा प्रस्तावित म्हणता आपण काही मुद्दे या ठिकाणी मांडूया. कारण महायुती 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 आम्ही आज किती वर्ष आम्ही बघतो आहे, महायुतीमध्येच आम्ही लढत आलेलो आहोत. सन्माननीय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार सन्माननीय राणेसाहेब सर्वांनी, आपण सर्वांनी त्यांना
कमलजींनावरती मतदान देऊन त्यांना निवडून दिलं. आणि आपले हक्काचे खासदार जे म्हणतात ते हक्काचे खासदार आता राणेसाहेब झालेले आहेत, त्यामुळे कसलीही अडचण यापुढे येणार नाही अशी या ठिकाणी वाई देतो. पण आता लागली विधानसभा, म्हणजे विधानसभा, या विधानसभेला नक्की आपण काय करायचं आहे यासाठी हा खऱ्या अर्थाने अधिवेशनाने मेळावा आहे. कारण सर्वांनी बोललं पाहिजे, कारण आता सुरेखाबाई बोलल्या की महायुती महायुती, पण आम्ही महायुती म्हणून किती दिवस लढायचं हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. कारण माझ्या कारकिर्दीमध्ये मी 1997 साली राजकारणात आलो आणि त्यानंतर मी शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो 2000 साली, आणि त्यानंतर 2005 साली मी सरपंच झालो. गेली 10 वर्ष सरपंच होतो. त्यानंतर सदान चव्हाणच्या माध्यमातून आम्ही 2 वेळा त्यांना निवडून दिलं युतीच्या माध्यमातून. त्याआधी मला वाटतं भास्कर शेठ जाधव आमदार होते, त्यानंतर रमेशभाई आमदार झाले, त्यानंतर 10 वर्ष सदान चव्हाण आमदार झाले, त्यानंतर आता शेखर सर निकम आमदार झाले. मग आम्ही कधी लढायचं? आता यावेळी मला वाटतं जरांगे साहेबांनी तर OBC मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं, पण आता ही ज्याची ज्यांची नावं घेतली ती सर्वच मराठी आहेत. मी मला वाटतं आता या ठिकाणी या चिपळूण संगमेश्वरला खऱ्या अर्थाने OBC 65% आहे, आणि या 65% जर उमेदवार या ठिकाणी असेल तर नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होईल, कमळ परतता या ठिकाणी येईल. कारण सर्वच मान्यवर व्यासपीठावरती आहेत, ते खऱ्या अर्थाने विधानसभेचे उमेदवार आहेत. प्रमोद आजटरावाने परवा संगमेश्वरातसुद्धा गवाही केली की म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी गवाही केली, मलासुद्धा उमेदवारी पाहिजे, म्हणजे पाहिजे म्हणण्यापेक्षा त्याने कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. आम्ही किती दिवस युती युती म्हणून वाढायचं याकरता हे सर्वजण प्रयत्न करत आहेत. मी आता जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेजी सावंत आहेत, पहिले जिल्हाध्यक्ष केदारजी साठे होते, पण आता आमचे पालक राजेजी सावंत झालेले आहेत. मी या व्यासपीठावर सर्वच मान्यवर साहेब उमेदवार म्हणून आहेत. काय तर मी माझंच नाव डिक्लेअर करणार नाही, तुम्ही नाही, तुम्ही रत्नागिरीत. अरे बापरे, तर यापुढे काय साहेब काय आलं आहे या लोकसभेला? आमच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटात चांगले चांगलेच पदाधिकारी आहेत. बघा, या अलोरे गटामध्ये विनोद सुरू आहेत, त्यानंतर पेडे गटामध्ये सचिन शिंदे आहेत, आपले संदीप सुखदरे आहेत, त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत. खेर्डीमध्ये विनोद भुरण आहेत, तिकडं सावाड्यामध्ये प्रसन्न जाधव आहेत, एगावमध्ये तिकडं कुत्रेमध्ये मारुती होडे आहेत. सर्व पदाधिकारी असतानासुद्धा आम्ही या लोकसभेला मागे पडलो. त्याचं कारण आहे, कारण आपल्या या रत्नागिरी सिंधुदुर्गाला कमळ मिळालं, महायुती म्हणून आपलं रायगड विधानसभेला घडा मिळालं. पण इथले जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे होते, सर्व जे पदाधिकारी होते, ते मला वाटतं रायगडला प्रचाराला गेले, आणि म्हणून या ठिकाणी जो गॅप पडलेला आहे त्याचं कारण हे आहे की महायुती म्हणून आम्ही प्रचार केला. भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पत्रक जाऊन घराघरात वाटली आणि मतं मात्र भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीच दिली, आणि म्हणून मागे पडलो. तर शिंदेगडाचे माजी आमदार आहेत सदान चव्हाण, ते सुद्धा या ठिकाणी महायुतीमध्ये आहेत. पण ते प्रचाराला कुठे होते? फक्त जेव्हा महायुतीच्या सभा झाल्या त्यावेळीच या ठिकाणी हे प्रचाराला होते असं माझा दावा आहे या ठिकाणी. कारण हे सर्व महायुती या प्रचाराला फक्त होते, खालच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत घरापर्यंत जाण्याचा कोणत्याही प्रकारचा म्हणजे कार्यक्रम त्यांनी केलेला नाही. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम केल्यामुळे या ठिकाणी या चांगल्या प्रकारची मतं या ठिकाणी चिपळूण संगमेश्वरला मिळालेली आहेत. मी चिपळूण संगमेश्वर विधानसभा स्तरावर विधानसभा स्तरीय एक समिती गठीत करण्यात आली आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्षा शीतल स्वानंद रानडे यांची सदस्यपदी अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. साहेब, या समितीमध्ये या समितीचे अध्यक्ष हे स्वतः या विधानसभेचे आमदार आहेत आणि त्यामध्ये 2 अशासकीय सदस्य अशी 3 जणांची ही समिती आहे आणि त्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी
त्याची जी संस्था आहे विनंती होतो की आपण त्यांचा सन्मान करावा. आपला रिक्षा व्यवसाय बंद करून ती रिक्षा चुकळून येते घेऊन येऊन त्या रिक्षाच्या या ठिकाणी एक संघटनात्मक नियुक्ती आपण करताच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी श्री विजय मुख्याचे अधिवेशन भाजपाचे आणि त्यासाठी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष मगाशीच आपल्याला राणे साहेबांनी सांगितलं की नुकतीच दक्षिण रत्नागिरीमध्ये आपण कामानिमित्त आणि आपलं एक संघटन यासाठी आपले नारायणजी राणे साहेब निवडून आलेले आहेत आणि शेवटी एकता आणि काम विकास यासाठी आपण संघटित राहिलं पाहिजे. कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा मतदारसंघ पडतो आणि मग हा सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला आपले नेते मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी आपल्याला हे इथे विलीन केलेलं आहे आणि त्यासाठी सर्वच मान्यवर आमचे मतदारसंघाचे अडटराव साहेब हे विधानसभा अध्यक्ष आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. जिल्ह्याचे सरचिटणीस सुद्धा साहेब इथे आले, जिल्ह्याचे उपाध्यक्ष निमकर साहेब इथे आले, जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा उत्तर ह्या सुद्धा सुरेखाताई इथे उपस्थित आहेत, सर्वच मान्यवर आणि तालुक्याचे अध्यक्ष आपले तामणकर साहेब. अधिवेशन म्हटलं की संघटना, संघटना म्हटली की अगदी तळागळातला बूथ अध्यक्षापासून आपल्या जिल्हाध्यक्षापर्यंत आपल्या व्यथा मांडण्यासाठी आणि संघटना बांधण्यासाठी हा खरा पक्षाने दिलेला एक प्रदेश अध्यक्षाने आपला हा उपक्रम असतो. आज खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या तालुक्यामध्ये संघटितपणे काम चाललं आहे लोकसभेपासून ते पदवीधरच्या इलेक्शनपर्यंत. इलेक्शन म्हणजेच काम हे नसतं, तर संघटना म्हणजे वाडीवाडीवर वस्ती वस्तीवर संघटना कशी करावी. महिलांना आरक्षण जरी आपल्याला दिलेलं असलं तरीसुद्धा फक्त बचत गट करण्यापेक्षा भाजपाची महिला कशी वाढेल ह्याच्यासाठी आपल्याला प्रथमतः सगळ्यांना काम करण्याची गरज आहे. एखादी सभा असेल त्यावेळेला फक्त आपण एक खुर्ची भरण्याची कामं करण्यापेक्षा संघटित राहून मोदी साहेबांसाठी झटण्यासाठी भाजपाचं कमळ हे गळ्यात घालून फिरण्यासाठी आणि आपली प्रतिमा उंचावण्यासाठी हा भाजप पक्ष आहे. आज बघत असाल केंद्र सरकारमध्ये मोदीजींनी बऱ्याचशा योजना दिल्या आहेत आणि या योजना पोहोचवण्यासाठी तुम्ही आणि आम्ही जिल्ह्यामध्ये काम करण्याची गरज आहे. पक्ष म्हणजे काय हा जाणून घेण्याची गरज आहे आणि म्हणून आजची सभा आपण लावलेली आहे आणि त्यासाठी सावंतसाहेब इथे उपस्थित राहिले. आज सर्वच मतदारसंघातून आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला काम करण्याची सुद्धा गरज आहे. मगाशी तामणकर साहेब बोलले की इलेक्शनला उभं राहायचं आहे, उभं राहण्यासाठी खरोखर आमची कुठचीच तमा नाही किंवा पक्षच आपला आहे आणि ह्या पक्षामध्ये महायुती जरी असली तरी ठरवणारे आपले नेते. आज बघत असाल देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपले बावनकुळे साहेब प्रदेशचे अध्यक्ष असतील, चित्रा वाघ महिलांच्या प्रदेश अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात आपले नेते आहेत. आज सावंतसाहेब जे इथे उपस्थित राहिले इतका वेळ दिलाय ह्यासाठी आजच आपण ठरवूया की 100% गणागणात गटागटात गावागावात कमळ कसं फुलेल आणि त्यासाठी आजची ही सभा आहे. एवढी मी तुम्हाला विनंती करेन की संघटना म्हणजे काय हे आजच जाणून घेऊया. संघटना म्हणजे काय मगाशी सुरेखाताईंनी सांगितलं की हेवे देवे सोडायला पाहिजेत. संघटनेची खरी घटक मगाशी रामदासजी राणे साहेबांनी सांगितली ही तळमळ, ही संघटना म्हणजे तुम्ही आम्ही एकत्रित काम करणं. भले आम्ही महाराष्ट्रावर असू पण थोड्याशा जुन्या कालावधीत भरपूरसं काम केल्यामुळे महाराष्ट्रावर पोचलोय किंवा जिल्ह्यावर सुरेखाताई असतील, पण माझ्या तळातली गावातली सुद्धा सरचिटणीस तितकीच मानाची आणि सन्मानाची आहे एवढंच या निमित्ताने मी सांगेन. मगाशी त्या पाटेकरताईंनी छानच अगदी म्हणजे तुम्हाला अगदी स्वागतासाठी गाणं बोललं, पण ह्यासाठी आपण तळमळीने तिच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. महिला बोलल्या की फक्त खुर्च्या भरण्याची आज काळाची गरज नाही. मोदी साहेबांनी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना दिल्या आहेत,
ह्या हातात हात घालून तालुका अध्यक्ष आमच्या शिर्केताई असतील, शहर अध्यक्ष आमच्या रानडेताई असतील, अशा सर्व संघटित महिला एकत्रित करून गावागावातल्या गणागणातल्या बूथवरच्या महिला एकत्रित कशा होतील? शहरात तर नगरसेवक निवडून यायचे असतील तर नगरसेवक नुसते बोलण्याच्या कामाचे नव्हे तर खालचा बूथ अध्यक्ष तितकाच महत्त्वाचा हे लक्षात घेण्याची गरज आहे. कारण बूथ अध्यक्ष जर धरला तर खालचे 10 लोक त्याच्या हातात हवेत. आणि ही आज संघटना बांधण्याची आपल्याला गरज आहे. एखादा नेता येतो, त्यावेळेला मगाशी सुरेखाताई बोलल्या की फक्त फोटो काढण्यासाठी, पण अजिबात नाही, त्या तळातली महिलासुद्धा त्या फोटोत कशी येईल हे बघण्याची आता आपली गरज आहे. ह्याचं कारण एकच सांगेन, ज्या वेळेला आपण समोरच्याला आपल्याप्रमाण मानतो त्याच वेळेला संघटित माणूस होतो आणि मग संघटना वाढते. मोदी साहेबांनी आजपर्यंत बऱ्याचशा योजना दिल्या, पण तळात आणि गावात जाऊन फॉर्म भरण्याची आज गरज आहे. आणि ज्या महिलांना मोबाईल वापरता येत नाही, अँड्रॉइड फोन सगळ्यांकडे नाही आहेत, आणि अशा महिलांच्या योजना वेगवेगळ्या तळागाळापर्यंत पोचवायची गरज आहे. कालच एखादं काम फेसबुक ट्विटरवरचं बघून मला शिरगावमध्ये आमंत्रित केलं होतं. तामणकर साहेबांचं खिचडी वाटप होतं, कारण त्यांच्याच गावात मी तिथे गेले होते. पण तरीसुद्धा संघटना काय असते ही मलासुद्धा बघायला काल मिळाली. अशाच अंगणवाडी सेविकांची सुद्धा मी तिथे सभा घेतली आणि तिथे विचारलं. आज लाडकी बहीण योजना आमच्या महायुतीच्या सरकारने काढली आहे आणि यामध्ये तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला हे फोन वापरता येतात की नाही, महिलांना तुम्हाला ते अँड्रॉइड फोनवरून तुम्हाला ते योजना राबवता येते काय, महिलांची मनस्थिती काय? 100% आपलं सरकार महिलांना खूप आवडलं आणि महिला जी आहे ती 100% सक्षमपणे काम करते. आज तुम्ही बघत असाल लाडकी बहीण योजना. आज तसं म्हणायला गेलं तर देवेंद्र फडणवीस साहेब असेल, बावनकुळे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या या माध्यमातून तुम्ही बघत असाल लाडकी बहीण योजना ही महिलांपर्यंत पोचले आणि त्या महिलांना नक्कीच महायुतीचं सरकार हे 100% आवडले. कारण आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही महिलांच्या मनात काय आहे, ह्याबद्दलची योजना चालू आहे, ह्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे, हे म्हणणं जाणून घेण्याची आपल्याला काळाची गरज आहे. म्हणजे 100% उद्या तामणकर साहेब म्हणतायत की आपला उमेदवार उभा करायचा, तर त्या उमेदवाराला मतं पडण्याची गरज आहे, तेव्हा तो निवडून येईल आणि मग कमळ फुलेल. म्हणजे ह्या बसलेल्या महिला आहेत, ह्या गावागावात जाऊन प्रचार करण्याची गरज आहे. आमच्या दिलेल्या योजना मोदी साहेबांनी दिलेल्या महिलांना आवडत आहेत, शेतकऱ्यांना आवडत आहेत, युवकांना आवडत आहेत, की विरोधक आपल्याला नुसते टार्गेट करतायत, नरेटिव्ह नरेटिव्ह म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा मी किती चांगला आहे हे सांगण्याची गरज आहे. आज तामणकर साहेब उभे राहिले, उद्या आडटराव साहेब उभे राहिले, पक्ष जयला तिकीट देईल त्याची संघटितपणे जाती भेद न करता. मगाशी म्हणाले तामणकर साहेब, ओबीसी म्हणून आम्हाला तिकीट नाही. 100% जातीभेद नसतो, कर्तृत्व आणि काम करण्याची संधी आणि आवड तोच माणूस दिसण्यात येतो, त्याच्यामुळे हेवा करण्याची कुठचंच कारण नाही. ज्या वेळेला पक्ष कोणालाही तिकीट देईल त्यावेळेला तळागाळात जाऊन त्याचा प्रचार करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आज ह्या मतदारसंघातली जी ही मीटिंग आहे ही यासाठी आहे, कारण आपले नेते येतात तेव्हा ओढून ताणून माणसं आणायची गरज नाही. आज योजनाच आपल्या ह्या मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत आणि जर मोदी साहेबांनी जर इतक्या योजना दिलेल्या आहेत, ऑनलाईन आहेत, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण अपलोड करू शकता. मतदानाची नोंदणी सुद्धा किती लोकांनी केली त्याचा लेखाजोखा घेण्याची गरज आहे. मतदान सुद्धा तुमच्याच मोबाईलवरून मतदानाचं तुम्ही मतदान कार्ड करू शकता. ह्या सगळ्यांची माहिती आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ह्या निमित्ताने मी सावंतसाहेब तुम्हाला सांगेन, संघटना म्हणजे तुम्ही आणि आम्ही एकत्रित काम करण्याची गरज आहे. तळागळातला कार्यकर्ता सक्षमपणे उभा करण्याची गरज आहे. आज हाताला काम पाहिजे. मगाशी सुरेखाताई बोलल्या की महिलांना सक्षमीकरणासाठी काम लागतं, पण आपल्या कोकणात विविध क्षेत्रातील तुम्ही बघत असाल फळबागा आहेत, पण त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. जे कृषी शेतकरी आपण जे म्हणतो, आज महिलांच्या इथे सुद्धा कृषी सखी म्हणून त्यांना दिलेल्या ज्या त्यांच्यावरती पदं आहेत त्यांचा सुद्धा वापर आपलं सरकार म्हणून त्या पंचायत समितीत गेलं पाहिजे. राणे साहेब तर निवडूनच त्यावेळेला आलेले होते, सगळ्या गोष्टींची माहिती आहे.
असे जुने जाणते लोक घेऊन आपण काम करण्याची गरज आहे की पंचायत समितीमध्ये अधिकारी काम करतायत की नाही, तहसीलदार ऑफिसला गेल्यानंतर आमच्या रेशन कार्डवरती का सही होत नाही, जिल्हा परिषदमध्ये का कामं अडतात, ही जेव्हा कामं आणि ताकद आपण निर्माण करू त्यावेळेला आमदार 100% आपल्या खरोखरच BJP चा निवडून येईल, नुसतं बोलून चालणार नाही. आज बघत असाल वेगवेगळ्या योजना येतात. मी मध्ये आता महिलांच्या बघितलं असाल तुम्ही की मी फॉर्म भरले घरेलू महिला कामगार, कितीतरी महिला पक्ष बघत नाहीत, माझं काम होऊ दे आणि तेव्हा महिला जोडल्या जाते, अशाच कामाची तळमळीची गरज आहे काम करण्याची, या निमित्ताने मी सांगेन. खरोखर आज भरपूर उशीर झालाय, त्या निमित्ताने सावंत साहेब आणि पूर्ण टीम आपल्या ह्या तालुक्यातली मतदारसंघातली आणि जिल्ह्यातले आले, यांचं मी महिलांच्या वतीने स्वागत करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. चाळीस वर्षानंतर आपल्या कोकणाला, आपल्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीचे खासदार आदरणीय राणेसाहेबांच्या माध्यमातून मिळाले. ही सर्व आदरणीय मोदी साहेबांचं कृपा असली, राणेसाहेबांचे नाव असलं तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने जे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं हे यश आहे. हे खरं आहे की आपण जेवढ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलायला पाहिजे होता तेवढा आपल्याला उचलता आला नाही, आपल्याला ते करता आलं नाही. कारण अनेक आहेत. आम्ही असं म्हटलं होतं की चिपळूण संगमेश्वर विधानसभेमध्ये किमान आम्ही 25 ते 30 हजाराचं मताधिक्य देऊ, कारण या ठिकाणचे जे आमदार आहेत सन्माननीय शेखर निकम सर, हे आता गेले वर्ष 1.5 वर्ष 1.75 वर्ष झालं हे महायुतीचे सहभागी घटक आहेत आणि महायुतीमध्ये आहेत. आणि मग त्यांना गेल्या वर्षी 1 लाखपेक्षा जास्त मतदान झालं होतं या विधानसभेमध्ये. आपणा सर्वांना कल्पना असेल की त्यांच्या विधानसभेच्या पूर्वी झालेल्या लोकसभेमध्ये महायुतीला 30 हजाराचं मताधिक्य होतं आणि विधानसभेमध्ये त्यांचं 30 हजाराचं मताधिक्य कमी करून यांना 30 हजाराचं मताधिक्य राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळालं होतं. आपण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो, सदानंद चव्हाण साहेबांचं काम करत होतो, कदाचित काही त्यावेळचे वादविवाद असतील, काही अडचणी असतील, अनेकांनी मित्र म्हणून सहकारी म्हणून वेगळ्या भूमिका घेतली पण असेल, पण तरी पण त्यांना 1 लाख मतदान मिळालं. धरून चला त्याच्यामध्ये कदाचित भारतीय जनता पार्टीसुद्धा होती असेल, धरून चला त्यावेळचा कदाचित शिवसेनेचे सुद्धा काही लोक होती असतील, पण तरीसुद्धा 1 लाख मते मिळाल्यानंतर आज किमान तेवढी मतं आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर या विधानसभेत मिळायलाच हवी होती, परंतु दुर्दैवानं ती मिळाली नाहीत. शेखर सरांनी काम केलं नाही का? तर नक्की केलं. मी स्वतः त्यांच्यावर होतो, त्यांनी प्रत्येक ठिकाणी बैठका घेतल्या, आपल्या कार्यकर्त्यांना निरोप दिले, संदेश दिले, जे सांगायचं ते सांगितलं, परंतु या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे, मग आमदार असो, खासदार असो, मंत्री असो किंवा तुमच्या माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता असो. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या फळीनं काम करायला पाहिजे होतं ते प्रत्यक्षात या विधानसभेमध्ये झालं नाही. आणि त्यामुळे एका बाजूला राणेसाहेबांसारखा खासदार निवडून आला त्यावेळेला आनंद अश्रू होते आणि त्याच वेळेला या विधानसभेतून मोठं आम्हाला जे मताधिक्य मिळायला पाहिजे होते मिळालं नाही, त्यामुळे मन देखील आमचं सगळ्यांचंच खचलं होतं. मग या पार्श्वभूमीवर आम्ही उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना राज्यामध्ये तर निर्णय झालाय महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचं आहे असं ठरलेलं आहे. परवा 2 दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समन्वयाची बैठक झाली, रायगडापासून सिंधुदुर्गापर्यंत सर्व पदाधिकारी तिन्ही पक्षांचे आले होते, म्हणजे तिकडे शिवसेनेचे भरत गोगावले आले होते, तिकडे शेवटचे केसरकर साहेब आले होते, आमचे इथले आमदार त्या बैठकीला आले नव्हते. का आले नव्हते मला माहिती नव्हतं, खरं तर ती समन्वयाची बैठक होती, आवश्यक होते ते उपस्थित असणं अत्यावश्यक होतं, परंतु ते आले नव्हते, कदाचित त्यांची काही अडचण असेल. त्यावेळेला अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांकडनं आपल्याला हे देखील ऐकायला मिळालं की सर तुमच्या वेळेला आम्ही काम नक्की करणार आहोत, पण आता थोडंसं जरा आम्हाला सांभाळून घ्या, आमच्या जरी काही अडचणी आहेत, आम्ही कोणाला तरी काहीतरी शब्द दिलेत, आमचे काहीतरी कोणाचे लागे बंद आहेत.
आणि मग नेतृत्वानं ज्या खामक्या पद्धतीप्रमाणे पद्धतीनं काम करणं आवश्यक होतं ते थोडंसं झालं नाही, त्यामुळे नाराजी तुमची आमची सगळ्यांची आहे. परंतु एक नक्की आहे, महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार चालू असताना त्यांचे 40-50 आमदार, राष्ट्रवादीचे 35-40 आमदार, म्हणजे टोटल दोघांची मिळून 80-90 आणि भारतीय जनता पार्टीचे 120 आमदार आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब जरी या राज्याचे मुख्यमंत्री असले, एक चांगलं काम चालू आहे, तरी देखील हे सरकार भारतीय जनता पार्टी प्रणित महायुती आहे हे म्हणणं अत्यावश्यक आणि त्याचा तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे. 2019 अशाच पद्धतीनं आपण निवडणुका दिल्या झाल्या, कुणी कोणाला काय मत दिलं ते मगाशी मी चर्चा केली. ज्यावेळेला सरकार निवडून आलं त्यावेळेला ते आम्ही मत दिलेल्या त्याचं आलं की विरोधाचं आलं हेच तुम्हा आम्हाला नंतरची 2.5 वर्ष कळले नाही. गेले 2.5 वर्ष झाल्यानंतर आता हे महायुतीचं सरकार आल्यानंतर विरोधी पक्षाकडून आपल्यावर एकच आरोप केला जातो आपल्या सरकारवर की हे घटनाबाह्य सरकार आहे. रोज पहा, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्यांचे अनेक सहकारी असतील, हे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य सरकार. मग कुणी सांगायचं वडील चोरले, कुणी सांगायचं पक्ष चोरला, कुणी सांगायची घरं फोडली, कुणी म्हणायचं पक्ष फोडला. आणि ते एवढं रोज रोज तेच 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 एवढं बोलल्यानंतर कधी कधी आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होतो की खरंच हे भारतीय जनता पार्टीनं केलं का, त्याची आवश्यकता होती का. हा ज्यावेळेला आपण विचार करतो तेव्हा घटनाबाह्य सरकार हे आताचं 2.5 वर्षाचं सरकार आहे की 2019 जे महाविकास आघाडीचं सरकार झालं ते होतं. कारण त्यावेळेला 2019 तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं जनतेनं सरकार निवडून दिलं होतं. पण ती शिवसेना जनतेनं दिलेला कौल बाजूला ठेवून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी सरकार बनवल्यानंतर खरं तर ते सरकार घटनाबाह्य होतं. पण त्या 2.5 वर्षामध्ये केवळ भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नामोहरम करणं, मग देवेंद्रजी असतील त्यांच्यापासून आपल्यासारख्या खालच्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला, मग विकास कामाच्या बाबतीत असेल, पोलिसांच्या बाबतीत असेल, व्यवसायाच्या, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला असं लक्षात आलं की याने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर आज आपण ही पुढली 5 वर्ष अशाच पद्धतीने गेली तर आपला कार्यकर्ता उभाच राहणार नाही. आणि मग त्यावेळेला खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा विचार घेऊन एकनाथराव शिंदेसाहेबांनी बाहेर पडल्यानंतर आपण हे सरकार स्थापन केलं. गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कामं चालू आहेत. आपल्याला एक कल्पना इथं मोठमोठ्या योजना आल्या आहेत, आमदारांचे बॅनर सुद्धा बरेच ठिकाणी लागले आहेत. परवा चिपळूणच्या नगरपालिकेची सुद्धा मला वाटतं 100-150 कोटीची योजना मंजूर झाली. सगळ्यांनी आमदारांचं अभिनंदन केलं, आमच्याही नगरपंचायतीमध्ये आलं. पण हे आमदारांना कधी शक्य झालं, जेव्हा ते सत्तेत गेले तेव्हा. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आमदार खरं तर राष्ट्रवादीमध्ये निवडून आले होते, 1 वर्षानंतर अजितदादांबरोबर ते इकडे आले. त्याचं कारण काय, तर त्यांना कळलं की 1 वर्षामध्ये आपण 5 रुपयाचा सुद्धा आमदार फंड सोडला तर विकास निधी देऊ शकत नाही, आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे, आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि सत्तेच्या सहभागामधून या तालुक्याचा, या विधानसभेचा चांगल्या पद्धतीचं काम शेखर सरांच्या माध्यमातून झालं. पण ते एकट्याच्यामुळे झालं का, तर त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद होता, सरकारचा आशीर्वाद होता, म्हणून झालं. ही देखील कल्पना तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. या परवाच्या निवडणुकीमध्ये एक खोट्या प्रकारचं, ज्याला मगाशी बऱ्याच जणांनी शब्द वापरला किंवा आपण रोज ऐकतो तो नरेटिव्हचा आहे, तुमच्या आमच्यापासून. या कालच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज, बौद्ध समाज, आदिवासी समाज हा बाजूला गेला, त्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही. प्रत्येक गावात जर ते आपण पाहिलं तर त्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही. काय सांगितलं गेलं, नरेंद्र मोदी हे पुन्हा निवडून आले, अध्यक्ष झाले आपले, सॉरी पंतप्रधान झाले, तर हा देश हिंदू राष्ट्र होईल, इथली घटना बंद केली जाईल, आम्हाला मुसलमानांना बाहेर फेकलं जाईल, अशा प्रकारचं खोटं नाटं सांगून आपल्यापासून या सर्व मंडळीला दुरावलं गेलं. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी ज्या ज्या योजना आणल्या, मग ती योजना एखाद्या शौचालयाची असेल, एखाद्या घरकुलाची असेल, प्रत्येक घरामध्ये देणारं पाणी असेल, शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्याचं विषय असेल, 5 लाखाचा आयुष्यमान भारतचा विषय असेल, प्रवासामध्ये महिलांना दिलेली 50% सवलत असेल, 75% वरच्या लाभार्थ्याला मोफत प्रवासाचा विषय असेल, एक तरी विषय हा कुठे धर्मावर किंवा जातीवर आधारित आहे का,
एक तरी विषय असा सांगा. मग खरं तर अल्पसंख्याक मंत्रालय आहे, अनुसूचित जाती समाजासाठी वेगळ्या योजना आहेत, त्यांच्या योजना सर्वसामान्य लोकांना मिळतात का? नाही, त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहेत. पण ह्या देशासाठी, या राज्यासाठी केलेल्या सर्व योजना सर्वसामान्य माणसाला दिल्यानंतर सुद्धा खोटं नाट्य सांगून तुमच्या आमच्यापासून हा एक मतदार बाजूला केला गेला आणि आपल्याला अपेक्षित यश लोकसभेमध्ये मिळालं नाही. परंतु भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षामध्ये एक फरक आहे. तो गडकरी साहेबांनी मध्यंतरी एकदा विनोदानं सांगितलं होतं की इतर सर्व पक्ष खालून वरती वाढतात आणि भारतीय जनता पक्ष हा वरून खाली वाढतो. म्हणजे काय? तर इतर सर्व पक्ष, बरेच जण आपण शिवसेनेशी पूर्वी संबंधित असणारी मंडळी असू किंवा शिवसेनेचा अभ्यास असणारी मंडळी असू, शिवसेना शाखेपासून, सरपंचापासून, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, आमदार, खासदार अशा पद्धतीने निवडून गेला. भारतीय जनता पार्टीमध्ये वेगळं आहे. नरेंद्र मोदींच्या नावावर खासदार निवडून आले. आता खासदार निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच निवडून येण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारण एक कुठला तरी आम्हाला आधार आता निर्माण झाला. राणेसाहेबांसारखं एक खमखम नेतृत्व आमच्या पार्टीशी आज उभं राहिलं. एखाद्या मंडळीनं आपण विकास कामासाठी शब्द दिला तर तो पूर्ण करण्याची धमक ताकद आपल्यामध्ये आहे. पोलीस स्टेशन असू दे, डिपार्टमेंट असू दे, तिथं कार्यकर्त्याच्या पार्टीशी धमकपणे उभं राहणारं नेतृत्व आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पार्टीशी उभं आहे. आणि म्हणून विधानसभेला उमेदवार कोण, मतदार उमेदवारी कुठल्या पक्षाला देणार, हा भाग पुढे आहे. पण एक गोष्टीची जाणीव आपल्या तुम्हा आम्हाला सगळ्यांना झाली पाहिजे की कालच्या लोकसभेमध्ये काय झालं. हे जर दूर व्हायचं असेल तर आज प्रत्येक गावामध्ये आपला भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे. हे आमचे नेते ओरडून ओरडून सगळे थकलेले आहेत, आम्ही ऐकून कंटाळलेलो आहोत. परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी जर आपण उठता बसता चालता बोलता एकमेकांच्या कानावर घालू शकलो, जे चांगलं आहे ते चांगल्याला चांगलं म्हटलं, तर जेच्या मनामध्ये आपल्याबद्दल कटुता आहे ती सुद्धा बाजूला होईल. आणि म्हणून आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्हाला माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. आपली मागणी तर भारतीय जनता पार्टीकडे आहेच, कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचे जरी आमदार असले तरी त्यांचाही पक्ष फुटलेला आहे, शिवसेनेचे माजी आमदार असले तरी त्यांचाही पक्ष फुटलेला आहे. भारतीय जनता पार्टी हा एकसंघ पक्ष आहे आणि म्हणून निश्चित ही विधानसभा महायुतीमध्ये आपल्या पक्षाला मिळणं ही तुमची आमची सर्वांची मागणी आहे. ती मागणीला जोर हा तुमच्या आमच्याकडून सगळ्याकडनं गेलाच पाहिजे. परंतु देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री जर करायचं असेल तर शेवटी त्यांचा जो आदेश आहे, संघटनेचा जो आदेश आहे, पक्षाचा जो आदेश आहे, तो आम्हाला तुम्हा आम्हाला सर्वांना शिरसावंत द्या. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही. परंतु सर्व करत असताना माझा पक्ष टिकला पाहिजे, तो वाढला पाहिजे, कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे, ही सुद्धा काळजी या व्यासपीठावरील सर्वांनी आमच्या सगळ्या नेत्यांनी घेणं आवश्यक आहे. आणि हा देखील आवाज वरती गेला पाहिजे. म्हणून हे आजचं खऱ्या अर्थानं अधिवेशन आहे. एका चांगल्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तालुकाध्यक्ष तामणकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, या तालुक्याचे टीम, या सर्वांनी एक चांगलं नियोजन करून आपण चांगली उपस्थिती या ठिकाणी दिलीत. महिला वर्गानं देखील, श्रावण महिना असताना देखील एक चांगली उपस्थिती आपण या ठिकाणी दिलीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसारखी योजना आहे, सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे. विरोधी पक्ष ती योजना बंद होण्याच्या अपप्रचारावर आहे, कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. आजपर्यंत सुरू केलेली प्रत्येक योजना या युती सरकारनं कायमस्वरूपी ठेवलेली आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता. फक्त एक म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, मात्र घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हात तोडून नाही घ्यायचं, तर त्याची मानसिकता जी आहे, त्याचा जो विचार आहे देण्याचा, तो सुद्धा आपल्या अंगामध्ये बाणवला पाहिजे. आणि जो आपल्यासाठी करतो त्याच्यासाठी आपणही कुठेतरी त्याच्या वेळेला उपयोगी राहिलं पाहिजे. अशाच प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या बैठकीकरता उपस्थित असलेले या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सन्माननीय प्रमोद जादटराव, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय अमित केतकर, या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वसंत तामणकर, रामदासजी राणे, डॉक्टर चंद्रशेखर निमकर, सौ सुरेखा खेराडे माजी नगराध्यक्षा व महिला मोर्चांच्या अध्यक्षा, सौ चित्राताई चव्हाण प्रदेश पदाधिकारी महिला मोर्चा, सौ स्नेहा मैस्त्री जिल्हा उपाध्यक्ष, सौ रसिका देवळेकर
बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका कोकण, श्री अनिल सावर्डेकर अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष सचिन, 8 मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची 1 वर्ष संधी मिळाली. आज 1 वर्षानंतर चिपळूण ग्रामीण आणि चिपळूण शहर असे 170 मतदान केंद्राची जबाबदारी पक्षानं माझ्याकडे दिले. त्याकरता 2-3 दिवसापूर्वी मी चिपळूणमध्ये आलो होतो. माझ्याबरोबर बाळासाहेब मानेसुद्धा होते, ज्यांनी या विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हाध्यक्ष असताना आपल्याशी सर्वांशी संपर्क ठेवला होता. प्राथमिक चर्चा केल्यानंतर आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्याकरता या कार्यक्रमाचं नियोजन करावं असं सन्माननीय अध्यक्षांना सांगितलं गेलं आणि त्यानुसार आजचा हा कार्यक्रम होतो आहे. मला माहिती आहे जेवणाचं टायमिंग झालं आहे, थोडं काही लोकांना झोपा पण येत आहेत, पण मानवी स्वभाव आहे त्याच्यामुळे काही इलाज नाही. तसं काय वाईट वाटण्यासारखं कारण नाही. आता थोडंसं लक्ष द्याल असं म्हटल्यानंतर अशी मला पण खात्री आहे. त्यामुळे आपण सगळे कुटुंबातले आहोत, परिवारातले आहोत. एखादा झोपेल, एखादा मस्तपैकी ऐकत बसेल, एखादा ऐकल्याची ॲक्शन करेल पण त्याचं लक्ष इथं नसेल असं पण होऊ शकतं. कारण मी पण कार्यकर्ता म्हणून राहिलेलो आहे, त्या मागे बसून काय एखाद्याचं चित्त कुठं असू शकतं हे सांगू शकत नाही. परंतु ठीक आहे, आलेले आहेत ह्यांचं महत्त्व आहे. कारण येणं पक्षासाठी ही सगळ्यात जमेची बाजू आहे. पक्ष आज कुठेही सत्तेत नाही. इथं पंचायत समितीचा सभापती नाही आहे, नगरसेवक नाही आहेत, कोण नाही, आमदार नाही, आता राणेसाहेब खासदार आहेत. त्याच्यामुळे एक कुठंतरी आपल्याकडे महत्त्वाचं पद आलेलं आहे आणि आपले कोकणचे नेते जे 2014 पायाला भिंगरी लावून फिरत आहेत ते रवींद्र चव्हाण साहेब आहेत, ते आपल्या पार्टीशी पूर्णपणे आहेत आणि त्याच्यामुळे जे आलेत त्यांचं मनापासून स्वागत करतो. जे आले नाहीत त्यांना निरोप द्या, प्रवाहात लवकर सामील व्हा, जेणेकरून आपल्याला ताम्हणकर साहेबांचं जे स्वप्न आहे इथला आमदार भारतीय जनता पार्टीचा व्हावा ते पूर्ण करण्याकरता ही संख्या पुरेशी आहे की नाही याचा आपण पहिला आधी विचार केला पाहिजे. कारण 130 बूथ आहेत, माझ्या मते अंदाजे 150 ते 160 माणसं आहेत, त्यात महिला जाती 50 वरती आहेत. आता त्या बूथ प्रमुख आहेत की नाही मला माहीत नाही, पण त्या आहेत. ह्या 50 जरी बाहेर पडल्या चिपळूण तालुक्यात फिरायला तरी महिला, आता लाडकी बहीण जी आलेली आहे तिच्यात तुम्ही परिवर्तन केलं तर 50% मतदार हे भारतीय जनता पार्टीकडे सहज वळू शकतात. त्यामुळे तुम्ही मजबूत झालात आणि हे जरी कमी आले तरी चालतील, परंतु महिला मोर्चा तरी मजबूत होते. आता आमचा मंगेश कदम युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे, काय धावपळ करत होता लोकसभेला म्हणजे ते मतमोजणीच्या वेळी. मी म्हटलं आता किती आलेत रे युवा मोर्चाचे, तर म्हणतो 10 जण आलेले आहेत. म्हटलं 10 जणांना कोरम पुरा होत नाही युवा मोर्चाचा. 130 युवा मोर्चाचे प्रमुख गावागावात नेमले गेले पाहिजेत, कमीत कमी 130 महिलांच्या प्रमुख पाहिजेत. बूथ प्रमुख एक पाहिजे पक्षाचा आणि त्याच्यावर सोशल मीडियाचा एक प्रमुख पाहिजे. 4 माणसं तरी आपल्याला गावातनं कुठल्याही परिस्थितीत पाहिजेत. त्याचं कारण आहे, आता जो बूथ प्रमुख असेल तो 85 वरचा किंवा असा असू शकतो, त्याच्यामुळे त्याचा युवकांशी किती संपर्क पूर्ण राहू शकत नाही. तरुणांशी संपर्क ठेवायला किंवा तरुणांना पक्षात आणायला त्या वयाचाच माणूस त्याच्याशी चर्चा करू शकतो आणि त्याच्याकरता युवा प्रमुख पाहिजे. महिला प्रमुख का पाहिजे, तर पक्षाचा जो बूथ प्रमुख आहे तो महिलांबरोबर जाऊन तिच्याबरोबर खाजगी चर्चा करू शकत नाही, तिला योजनांची माहिती सांगू शकत नाही, तिच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेऊ शकत नाही, त्याच्याकरता महिलांचा प्रमुख पाहिजे. कारण तिच्या अडचणी वेगळ्या असतात, ती शेअर करू शकत नाही पुरुषाबरोबर. आणि त्याच्याकरता महिलांची जर प्रमुख नसेल तर त्या महिलांना काय गावामध्ये अडचणी येत आहेत त्या सांगण्यासाठी पक्षाला कोणीच माणूस नसेल तर त्यांच्या अडचणी आपण सोडवू शकणार नाही. त्या अडचणी सोडवण्याकरता आपल्याला पाहिजेत बूथ प्रमुख. आपल्याला बूथ प्रमुखाला कडनं काय वेगळं कामाची अपेक्षा नाही आहे. गावामध्ये घडणारी कुठलीही वाईट घटना असेल त्या वाईट घटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी किंवा कार्यकर्ते सहभागी झाले पाहिजेत, सुखदुःखात गेले पाहिजेत, बारशाला गेले पाहिजेत, 5वीला गेले पाहिजेत, 10व्याला गेले पाहिजेत, सगळ्या ठिकाणी गेले पाहिजेत. आणि त्याची इन्फॉर्मेशन जर कोण देणार असेल तर बूथ प्रमुखच देऊ शकतो. बाहेरून राहून आपल्याला पक्ष आतमध्ये कसा झालायचा हे समजणार नाही. आणि त्याच्यामुळे कुठल्याही निवडणुका असोत संघटना जर मजबूत असेल तर कुठलीही निवडणूक जिंकायला कधीही कठीण नाही. मोदीजी किंवा अमित शाह साहेब गुजरातमध्ये 15-15 वर्ष कशाच्या जीवन निवडून येत आहेत, तर तिथली संघटना मजबूत आहे. 50 प्रमुख हे काय आहे, तर आपण जे मतदार यादी बघतो त्या मतदार यादीमध्ये आपल्याकडे एका मतदान
त्या कागदावर 40 मतदार असतात आणि अशी 30 ते कागद असतात, म्हणून 1 अधिक 30 ही कमिटी आहे, समिती आहे. एका त्याच कागदावर 40 मतदार जर असले तर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर आपण साधारण 13 ते 14 घरं आपण किंवा त्याच्यापेक्षा कमी घरं आपल्या वाटेला येतात. मग त्या 50 प्रमुखानं किंवा त्या पेज म्हणजे आपण मंडळाला काय म्हणायचं आता कागद 50 प्रमुखाला काय म्हणू आपण, पान प्रमुख, त्या पान प्रमुखानं काय करतात त्याच्याकडे जी आलेली जी काय 13 घरं आहेत त्या 13 घरांवरच त्यांनं संपर्क ठेवायचा. मग त्या 13 घरामध्ये शासकीय योजना मिळत आहेत नाही मिळत आहेत, त्याला कुठल्या अडचणी येत आहेत नाही येत आहेत, त्याच्या घरात कुठले बाबा काय दुःखद प्रसंग घडला आहे तर त्यानं तो कळवला पाहिजे वरिष्ठांना, तर आपला वरिष्ठ त्याच्या घरी जाऊन त्याला हाक मारू शकतो, त्याचं सांत्वन करू शकतो. पण तो जर नसेल तर आपण काही करू शकणार नाही, म्हणून 1 ते 30 कमिटी आहे. पण 1 ते 30 कमिटी झाली नाही, फक्त 1 ते 10 झाली तर त्याच 10 लोकांना 40-40 घरं वाटून घ्यायला लागतील. जर 5 लोक आपण राहिलो तर त्याला किती घरं वाटून घ्यायला लागतील, तर त्याला 60-60 घरं वाटून घ्यायला लागतील. आणि एकच जर बूथवर कार्यकर्ता असेल तर त्याला 100/3 करा, 300 घरांची जबाबदारी वाटायला लागेल, घ्यायला लागेल. मग तो एकटा माणूस 300 घरात फिरू शकतो का, 300 घरांशी संपर्क ठेवू शकतो का, तर एकट्या माणसाला ते शक्य नाही आणि एकटा माणूस हे काम करू शकत नाही. म्हणून 1 ते 30 आधी आपण करायला सांगतोय. ही काय गंमत आहे किंवा काहीतरी दामणकरांना कामाला लावायचं म्हणून हा विषय नाही आहे, तर हे सोपं व्हावं गणित, हे गणित आहे. या गणिताच्यामध्ये त्यांनी काय उगाच ते काय पंतप्रधान किंवा गृहमंत्री झालेले नाहीत, त्यांनी हे सगळं बेरजेचं राज कसं काय करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे कसे मिळतील, आमच्याकडे काय विकास काम नाही काय नाही काय नाही. अहो तुमच्याकडे विकास काम जरी नसलं तरी तुमच्याकडे विचार आहेत, आपल्याकडे हिंदुत्वाचे विचार आहेत. मोदीजींनी हा देश एवढा बलदंड ठेवला आहे की पाकिस्तानसारख्या ठिकाणी 1-2 पाकिस्तान व्हायची वेळ आली. बांगलादेशमध्ये काय चाललं आहे तुम्ही बघताय, परंतु आपल्या देशामध्ये एकही अतिरेकी हल्ला होऊ शकत नाही कारण आपलं नेतृत्व तेवढं स्ट्रॉंग आहे. गावातल्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे आमचे मोदीजी आहेत म्हणून हा देशामध्ये कोणी आक्रमण करू शकत नाही, हे आपण सांगू शकत नाही का. राम मंदिराचा विषय आपण सांगू शकत नाही का. काश्मीरमध्ये 2 झेंडे होते तिथं 1 झेंडा आहे, हे आपण सांगू शकत नाही का. अनेक योजना आहेत, शेतकरी सन्मानसारखी योजना आहे. आता महिलांची योजना जी आली प्रत्येक घरातल्या महिलेला 1500 रुपये मिळणार आहेत. हे 1500 रुपये मिळणार आहेत म्हणजे काय आम्ही महिलांवर मेहरबानी करतो अशातला भाग नव्हे. हे 1500 रुपये कशासाठी आहेत तर ती बिचारी ग्रामीण भागातली महिला तिच्याकडे काही पैसे नसतात, ती तिच्या पूर्णपणे यजमानांवर किंवा तिच्या नवऱ्यावर किंवा अन्य कोणावर अवलंबून राहते, शेतीत बिचारी काम करत असते. अशावेळी तिची मुलगी शिकत असते, तिचा मुलगा शिकत असतो किंवा तिचं स्वतःचं आजारपण असतं, तिच्याकडे पैसे नसतात. मग तिनं तिच्या नवऱ्याकडे पैसे मागायचे, सासऱ्याकडे पैसे मागायचे किंवा तिच्या सासरी घरी माहेरी फोन करून सांगायचं की माझ्याकडे पैसे नाहीत. अशावेळी तिला ही गरज, तिची गरज ऐनवेळीची गरज म्हणून हे 1500 रुपये आहेत. शासन तिच्यावर मेहरबानी करत नाही, तिला बिचारीला औषधं पण पैसे नसतात, घर चालवायची पहिले बघते आणि ती मग स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करते. आणि एखाद्या घरातली स्त्री जेव्हा शरीरानं दुर्बल होते तेव्हा ते संपूर्ण घर दुर्बल होतं. तिची इच्छा आहे की माझी मुलगी पण तहसीलदार व्हावी, तिची इच्छा आहे की माझी मुलगी पण कलेक्टर व्हावी, पण तिच्याकडे पैसे नाहीत शिकवायला. मग हे जे 1500 रुपये आहेत हे तिला पुरेसे नाहीत, पण तिला पुरेसे जरी नसले तरी तिच्याकडे तिला बसने घेऊन जाण्याएवढे तरी पैसे तिला आता आहेत. त्या मुलीला एखाद्या दुसऱ्या वह्या तिला पाहिजे असतील, तिला काय एखादा लॅपटॉप पाहिजे असेल किंवा काय असेल तर ते पैसे जमा करून ठेवेल आणि 1 वर्षभरानंतर तिला कुठेतरी पैसे जमा करून ती लॅपटॉप त्याला घेऊन देऊ शकते. या पद्धतीनं ती 1500 रुपये घेऊन ती 100% 1500 रुपये पहिल्या वेळी खर्चच करणार नाही, ती तसेच ठेवून देईल कुठेतरी डब्यात ठेवतात ना ते गोव्याच्या तांदळाच्या डब्यात बिव्यात, ती आमकाच खाली काढून ठेवेल आणि ते पैसे मागायला नवराच कोणतरी येईल. जर कमी पडतात त्यातले 500 द्यायचे नाहीत, तुमच्याकरता योजना आहे. आणि कुठला भाऊ मागेल 1500 रुपये तुमच्या खात्यात येतात ना, त्यातले 500 आम्हाला द्यायचे आहेत. एकाही भाऊ बिऊला द्यायचे नाही का, कुठला भाऊ म्हणजे कोण, तलाठी ग्रामसेवक ह्यांचा काही संबंध नाही. तुमच्या खात्यात पैसे येतात हळूच मागतील, कोणी मागितलं तर लगेच सांगायचं, त्याचा बंदोबस्त करू आपण. आता तुम्ही दक्षिण रत्नागिरीमध्ये आहात, एवढं काय सोपं नाही काम, खासदार राणे साहेब आहेत त्याच्यामुळे अधिकाऱ्यांवर पूर्णपणे वर्चस्व आहे. आणि बिंदास कुठल्या पण कुठल्याही अधिकाऱ्याच्या समोर जाऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून सांगा, आणि काम करत नसेल तर इथल्या पहिल्या अध्यक्षांना सांगा, नंतर मला डायरेक्ट फोन केला तरी चालेल, मी जबाबदार आहे ते काम करून घेण्याची. त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीचे केंद्रातल्या सत्तेमधले कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीनं जरा वागितलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या उत्साहपणाने वागत नाही तोपर्यंत तुमच्याकडे लोक येणार नाहीत. आपण एकतर उपयोगी तरी पडलं पाहिजे नाहीतर आपण उपद्रवी तरी पडलं पाहिजे, दोनच गोष्टी आहेत.
तुम्हाला असं वाटतं शिवसेनेचा शाखा प्रमुख त्याला काय काँग्रेसवाल्यांनी ये ही मतं घे आणि तू कर काम असं सांगितलं? त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी पण त्या शिवसेनेवाल्याला भयंकर त्रास दिलेला आहे, व तो पुरून उरला आणि म्हणून तो आज शाखा प्रमुख म्हणून मिरवतो. तोच गावचा सरपंच झाल्यानंतर मग आपल्यात काय कमी आहे? आपल्यात पण दोन पाय आहेत, दोन हात आहेत सगळ्यात, आणि आपल्या मागे दोन दादा आहेत, एक रवीदादा आणि नारायणदादा. कोण नाही तुमच्या शर्टाला हात घालण्यातला? तुमच्या भक्तांना पण विचार करतील. आणि त्याच्यातनं ते मागचे जे खासदार आहेत ते जर आले एंट्री केली की भले भले इथं घराच्या बाहेर पडत नाहीत, हा इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे हे घाबरण्याचे किंवा इथले दिवस गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. आज ती काय 130 बूथ नसतील झाले, परंतु माझी रामदासजी तुम्हाला एक विनंती आहे, ताई तुम्हाला एक विनंती आहे, शहरातल्या कार्यकर्त्यांसुद्धा ग्रामीणमध्ये जाऊन ते 7 बूथ का होत नाहीत हे वर्षभरात पाहिले पाहिजे होते. कारण एखाद्या ठिकाणी माझ्या गावामध्ये माझं समजा चालत नसेल तर दुसऱ्या कार्यकर्त्यांनी येऊन माझ्या इथं बूथ केला तर चालू शकतो. छोटी तर भारतीय जनता पार्टीचाच बूथ प्रमुख होणार ना. काही वेळा मला गावात माझ्या विरोध असू शकतो, काय माझे वैयक्तिक वाद असू शकतात, म्हणून भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ता विरोधात म्हणून येत नाही. पण तुमचा नातेवाईक असेल समजा तर तुम्ही सांगा ना रे भारतीय जनता पार्टीसाठी मला पाहिजे माणूस. कशासाठी पाहिजे ते तुम्हाला सांगितलं ते त्याला सांगायचं. तुम्ही जा खोताकडे जा, कारभाऱ्याकडे जा, गावकऱ्याकडे जा, मोहल्ल्यातल्या सदरकडे जा, बौद्धवाडीत जा, तिथल्या अध्यक्षांना भेटा. बाबा हा माणूस आम्हाला कशासाठी पाहिजे? हा संपर्कासाठी पाहिजे. आम्हाला ज्या योजना येत आहेत, आता वयश्रीसारखी योजना आहे जी 60 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आहे, ती योजना बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरून होत आहेत, परंतु आपल्या कार्यकर्त्याला किती फॉर्म भरले गेले काही माहिती नाही. तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी 30,000 रुपये मिळणार आहेत, तर गावात तुमच्या परिसरात वारकरी संप्रदाय मोठा आहे, भजनी मंडळ मोठी आहेत, ह्या लोकांकडे जाऊन बसलं पाहिजे, योजना त्यांच्यापर्यंत दिली पाहिजे. लोकं मतं द्यायची तेव्हा देतील. एकदा का लोकांचा विश्वास आपल्यावर बसला तर लोक 100% मतदान करतात. आता राहिला विषय लोकसभेच्या निवडणुकीकरता, मी व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना सांगतो एवढा घाबरलो तुम्ही आतमध्ये, कारण माझ्याकडे आमच्याकडे चिपळूण संगमेश्वर चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी आणि राजापूर. चिपळूण संगमेश्वर फक्त आमच्या रूममध्ये होतं आणि मंगेश कदम मी पलीकडे होते. राजापूर, कणकवली, मालवण आणि सावंतवाडी पहिलं चिपळूण होतं. आणि चिपळूणमध्ये जी काय सुरुवात झाली, पहिले 9 मतदान केंद्र 9 याच्यावर फेरीत 13,000 मायनस. म्हणून मी काय करतो आमच्या इकडे बघायचो कितपर्यंत आहे आमची, आम्ही पण मायनस. पुढे गेलं की राजापूर मायनस, मग डायरेक्ट मी सावंतवाडी गाठायचो तिथनंच, मग सावंतवाडीत बघायचो हां आलं आहे पुढे, मालवणमध्ये लीड आहे, कणकवलीमध्ये लीड आहे, मग परत यायचो इकडे. तोपर्यंत तिथली बालटी खाली व्हायची भरलेली. हा कदम होता, कदम नातत होता इकडे तिकडे. हा तेवढा ग्रामीण भागामध्ये नातलं असतं बूथ प्रमुख 100% होणार. तर 13,000 झाल्यानंतर हे जर तुमचं प्रांत बोलले मला, हीच जर परिस्थिती संगमेश्वर तालुक्यात राहिली तर सीटची कठीण आहे परिस्थिती. पण संगमेश्वर तालुक्यानं ते थोडं थांबवलं आणि त्याच्यामुळे आपण 20,000 थांबलो. संगमेश्वर तालुक्यात माझ्या मते 7 ते 8,000 मिळालं ना प्रमोशन लीड, 5,000 नाहीतर एकदम परिस्थिती बेकार होती. आमच्या इथे फार मोठे मोठे नेते आहेत पण 74,000 राहिले. आता त्याच्यात आमची मतं किती आहेत ते आम्हाला माहिती आहेत ना. मिळायला किती पाहिजे होती मतं? 1,00,000 मतं मिळायला पाहिजे आम्हाला रत्नागिरीमध्ये. प्रमोदजींनी मगाई जसं सांगितलं की शेखर निकमला 1,00,000 मतं मिळायला पाहिजे होती, परत साधारण चव्हाण त्याच्याबरोबर आहेत, म्हणजे किती वर जायला पाहिजे होते? मग इथं मतं कोणाची ती ही गेली कुठे मतं? त्यामुळे त्यांनी काय करली, त्यांनी काय करणार आहेत याच्यावर आपल्याला अवलंबूनच राहायचं नाही. आपल्याला स्वतःला भारतीय जनता पार्टीची 1,00,000 मतं करायची असतील तर आपल्याला ते काम केलं पाहिजे. असं तुम्ही ह्या 1 ते 30 कमिट्या करून द्या, कुठल्याही परिस्थितीत ही मतं आपोआप आपल्याकडे वळणार आहेत. आपण फक्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, बाकी काही करण्याची गरज नाही. बाकीचं सगळं काम सरकार करतं आहे. चव्हाणसाहेब स्वतः या बाबतीत तुमच्या विकासाच्या बाबतीत, मी कालच आमच्या ऑफिसमधून तुमच्या मंडळाच्या अध्यक्षांना फोन आला होता की प्रसाद लाडांनी सांगितलेलं आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला 4 कोटीची कामं द्यायची. तुमच्या मंडळ अध्यक्षांना सांगितलेलं आहे की ह्या 130 बूथमधनं 1 कोटीची कामं तुम्ही सुचवायची आहेत, पण सगळ्यांना बरोबर घेऊन ती कामं सुचवायची आहेत. प्रत्येक पंचायत समिती गटात एक ना एक दोन कामं तुम्ही सुचवा, नाहीतर तुम्ही ठराविक लोक बसाल आणि याद्या घेऊन याल तर मी घेणार नाही. शहरामध्ये तसंच ताई कुठे गेलं तर 1,00,001 कोटीची कामं द्यायची आहेत. त्याच्यामुळे थोडासा पायगुण म्हणा, पटकन काय पैसे 2 दिवसात सँक्शन पण होत आहेत, पण ते तुम्ही म्हणाल आता आम्हाला ऑक्टोबरच्या आत मिळतील का? मिळणार नाहीत, कारण ह्याला प्रोसिजर आहे. कलेक्टरकडनं सँक्शन होईल, त्याचे इस्टिमेट होतील, इस्टिमेट झाल्यानंतर परत कलेक्टर ऑफिसला जाईल, त्याला
पैशाची तरतूद होईल आणि ते ऑक्टोबरनंतर कामं होतील. त्यामुळे तुम्ही म्हणाल की आता आमची विकास कामं होतील, होणार नाही. आत्ता आपल्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसारच लोकांसमोर जावं लागेल. माझं म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला तुम्ही चर्चा गावामधल्या न झालेल्या गोष्टींवर करायची. आता समजा मला बूथप्रमुख तामणकरांनी नेमला तर मी गावात गेल्यानंतर काय करायला पाहिजे? तर मी पहिला गावातली जी प्रमुख मंडळी आहेत त्यात खोत असतील, कारभारी असतील, ह्या सगळ्या लोकांकडे मी जाईन की मला बाबा बूथप्रमुख केला आहे, मला याच्यासाठी केला आहे की गावामध्ये असलेल्या अडचणी समजून घेऊन पक्षाकडे मांडण्याकरता. आता कुठल्या कुठल्या अडचणी आहेत साहेब तुम्ही सांगा, मला थोड्या माहिती असतील, परंतु त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना विचारल्यानंतर त्यांना असं वाटेल की भारतीय जनता पार्टीचा कोणतरी कार्यकर्ता निवडणुकीशिवाय आमच्याकडे आला आहे. निवडणुकीशिवाय जेव्हा आपण जातो त्यांच्याकडे तेव्हा त्याला असं समजतं की हे काहीतरी वेगळं आहे. निवडणुकीमध्ये सगळेच जातात. त्यांना सांगायचं कुठलं तरी काम असेल तर मला सांगा, मी प्रयत्न करतो, मी प्रयत्न करतो, मी करतो हा शब्द वापरू नका. मी प्रयत्न करणार आहे, जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न होतील तेव्हा आम्ही करू. राणेसाहेब आता खासदार झाले, काही अडचणी असतील तर आपण राणेसाहेबांकडे घेऊन जाऊ. समुदायाचा जर विषय असेल की मोठा प्रश्न आहे बाबा, 100-200 लोकांचा प्रश्न आहे, तर 100-200 लोकांना ज्या दिवशी चुपळूणमध्ये राणेसाहेब असतील त्याशी तुम्ही तिथं घेऊन या, मी तुमची भेट घालून देईन तिथे. तुमच्या त्या पंचकृषीची असेल म्हणा किंवा मोठा प्रश्न असेल त्या लोकांना आपण त्यांची भेट घालून देऊ, त्यांचं डायरेक्टली त्यांच्याबरोबर बसू, त्यांचं समाधान झालं पाहिजे. कामं कमी जास्त झाली तरी कार्य कुठलं कोणी रागवत नाही, परंतु त्यांच्यापर्यंत आपण पोचलोच नाही तर मात्र 5 वर्षानंतर गेल्यानंतर ते विचारतात आता निवडणूक आली तुम्ही आला आहेत, त्यामुळे आपल्याला स्वीकारत नाहीत. आपल्याला भारतीय जनता पार्टीला निरंतर काम करायचं आहे आणि निरंतर काम करणारे बूथप्रमुख पाहिजेत. आणि ते बूथप्रमुख एकदा सक्षम व्हायला लागले की पार्टीला कुठल्याही परिस्थितीत कुठलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. हॉस्पिटलचे विषय असतील, पोलीस स्टेशनचे विषय असतील, एक लक्षात घ्या, मी मगाशी तुम्हाला म्हटलं उपयोगी किंवा उपद्रवी, उपद्रवी तरी पडा. आज आपला उपद्रव व्हायला लागला ना, हे झेंडे भेंडे लागायला लागलेत, त्याच्यामुळे शेखर निगमांचे हल्ली फोन यायला लागलेत भाजपच्या कार्यकर्त्यांना, बरोबर ना? काय यायला लागले आहेत, नाही तर त्यांनी गृहित धरलेलं आहे हे भाजपवाले काय काय करणार, किती मतं काय करणार, काही करू शकत नाही. ज्यावेळी त्यांना समजेल की ही भारतीय जनता पार्टी जर माझ्यावर राहिली नाही तर इथं युतीचा आमदार येऊ शकत नाही, एवढी ज्यावेळी तुमची ताकद त्याला समजेल तेव्हा कुठलाही माणूस माझ्याकडे पण काल उदयपणे घेऊन गेले प्रमोदजी कुबाटाची. आता समजायला लागले रत्नागिरी भारतीय जनता पार्टीसुद्धा किती उपद्रवी किंवा किती उपयोगी आहे ते. त्याच्यामुळे काडबुंगी असते ना, काडबुंगी ती बघा कधीतरी, ती शेवटी जेव्हा चावते ना, जेव्हा शेवटी चावते अशी ना ती फुगवून जाते. काडबुंगीसारखं कार्यकर्ते असलं पाहिजे, जरी भले आपल्या अस्तित्वाचं शेवटचं जरी असलं तरी आपण ते लढत राहिलं पाहिजे. तर लढत राहिलो तरच आपण जिंकू. जर आपण रस्त्यावरनं बघत राहिलो की काय होतं ते मरू दे, मला काय पडलं आहे, मोदीजी आहेत, देश चालवतील, अरे बाबा तुझं चालव ना गाव पहिला. आणि आपण हेच करत बसलो, मोदी है तो मुमकिन आहे आपण सगळं, मी पण म्हणत होतो, पण लोकांनी शेवटच्या 4 महिन्यात काय जे केलं तेच जर परत परत करत राहिले तर महाराष्ट्राची सत्ता मिळताना मुश्किल होईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला जो पार्टी जे सांगेल की कशा पद्धतीनं जायचं, आता पार्टीची भूमिका चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे की आपल्याला स्वबळावर लढायला लागेल, या तयारीमध्ये कार्यकर्त्यांनी राहिलं पाहिजे. मग ते युतीमध्ये नंतर होईल का कन्वर्ट ते काही सांगू शकत नाही. जेव्हा पार्टी निर्णय घेईल त्यावेळी तो विषय होईल, परंतु जे काय पार्टी सांगेल ते आपल्याला करायचं आहे. परंतु आपल्याला किती दिवस आपण दुसऱ्या पक्षाचाच आमदार निवडून आणणार आहोत हाही विचार करायला पाहिजे. दुसरा विषय, समजा युती झाली, आपल्या बैठका झाल्या, तर कृपा करून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की एकसंघपणे ह्या बैठकींना आपण सामोरं जाऊया. आता परस्पर तुम्ही जर भेटत गेलात तर त्याचा दुहीचा फायदा ते घेतील. कारण माझा जिल्हाध्यक्ष म्हणून माझं असं मत आहे की जर समजा युती म्हणून जर लढायची वेळ आली तर आपल्या नेत्यांसमोर जो युतीचा उमेदवार असेल त्याला बसवायला लावायचं. भविष्यातल्या नगर परिषदेच्या निवडणुकीचं काय ते सांगा, नगराध्यक्षपद कोणाकडे राहील, चिपळूणचं, देवरुखचं कोणाकडे राहील, तिथे जागा किती कोणाला मिळणार, पंचायत समितीच्या निवडणुकीचं काय पुढे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आमदार कुठले मतदारसंघ मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला त्याच्यावर दबाव टाकायचा असेल तर हीच विधानसभेची वेळ आहे. समजा आपल्याला उमेदवारी मिळाली तर ते आपल्यावर दबाव टाकणारच आहेत, त्यामुळे आपला पण दबाव तंत्र असलं पाहिजे. पण त्याच्याकरता एकसंघटित आपण राहिलं पाहिजे. त्याच्याकरता विधानसभेची कोर कमिटी जी आहे त्या कोर कमिटीला विनंती माझी आहे की परस्पर कृपा करून कोणाशी डिलिंग करू नका कुठलंच, की आम्ही तुमच्यावर राहू शकतो. आमचा पार्टीचा निर्णय आहे, आम्ही स्वबळाची तयारी करतो आहे, हाच आपला शब्दप्रयोग राहील.
कारण चव्हाण साहेबांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे, त्या तयारीला तुम्ही लागा. नंतर जो काय फडणवीस साहेब किंवा देशाचे नेते काय ठरवतील ते ठरवतील, पण कार्यकर्त्यांनी ह्या पुढच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुमच्या भविष्याच्या विषयी आम्ही सगळेजण तत्पर आहोत. आणि त्याच्यामुळे असं काय केल्याने भविष्यामधला नगराध्यक्ष चिपळूण संगमेश्वर चिपळूणचा देवरूखचा हा आपला बसला पाहिजे, ही आपली मानसिकता आहे. सभापती भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी झाला पाहिजे. दुसरं म्हणजे येणाऱ्या निवडणुका ज्या ग्रामपंचायतीच्या आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका थेट आहेत, त्याच्याकरता बूथप्रमुख एवढा चांगला असला पाहिजे की तो सरपंच पदाचा उमेदवार झाला पाहिजे. त्या ठिकाणी महिला बूथप्रमुख कशासाठी पाहिजे, जर सरपंच पदाचं आरक्षण पडलं तर महिला आपल्याला सरपंचपदी कोणतरी निवडायच्यापेक्षा, कोणाची तरी बायको निवडण्यापेक्षा, ती बिचारी जी काम करणारी महिला आहे तिला आपण उभी करू, तिच्या पाठीशी चव्हाणसाहेब आपलं जी काय ताकद लावायची लावतील. इथले मला वाटतं कार्यकर्त्यांना माहिती आहे चव्हाणसाहेब कशा पद्धतीने ताकद लावतात. रामदासजी बरोबर ना? हो रामदासजी, निवडणुकामध्ये चव्हाणसाहेब ताकद लावतात, परंतु त्या ताकदीचा उमेदवारसुद्धा असणं गरजेचं आहे, त्या महिलेला आपल्याबरोबर घेणं गरजेचं आहे. युवांना तिकीटं पाहिजे असं नंतर करतात, त्यापेक्षा पक्षाच्या कार्यक्रमात जर युवा आले तर चांगले चेहरे आपल्याला भविष्यामध्ये युवा मोर्चाचे झाले तर हा पक्ष अधिक वाढेल असं मला वाटतं. जी कामं गावामध्ये झालीच नाहीत माझ्यामध्ये, काही तुमच्याकडे तर काय मिळेल ना, आमच्याकडे थोडीफार तरी कामं बऱ्यापैकी झाली आहेत, परंतु तुमच्याकडे झाली नाहीत त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा पुढे कसे होतील या दृष्टीनं आपण सगळ्यांनी विचार करूया. या ठिकाणी चिपळूण संगमेश्वरमध्ये आल्यानंतर फारच पिगमी सुरू झाल्यात सगळीकडे, कोण आज संगमेश्वरमधल्या महिला इकडे त्या दूत संघाकडे आल्या आहेत, हां इकडच्या महिला मार्लेश्वरला चालल्या आहेत. आपली प्रवासी योजना हरकत नाही जायला, पण कोणाचा बॅच आपल्या लावायचा नाही, येताय ना मार्लेश्वरला फिरायला, नाही त्यांना शंभूचं दर्शन घ्यायचं, मनात म्हणायचं भाजपा निवडून येऊ देत, आणण्याचा खर्च करतात करू देत, त्यांना हौस आहे तिला. इथं आल्यानंतर दुधाचे पावडर बिवडर काय असतील तर घ्यायच्या, संगमेश्वरला जायचं, काही अडचण नाही. जर म्हैस दूध गाय देत असतील फुकट ती पण घ्यायची, कारण काय अजून कोणाला तिकीट मिळेल नाही मिळेल आपला काय फरक पडतो आहे. आलेली लक्ष्मी सोडायची नाही रेकॉर्डमध्ये, बाबा घेऊ नकोस आहे काय, कारण लक्ष्मी छोटी येते ती चांगल्या पावलाने येते, ती घ्यायची ठेवायचं, मनात म्हणायचं भाजपा तेवढं मात्र विसरू नका, कमळ ही आपली निशाणी आहे. आणि जर कमळ त्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी काय फुलवायचं ते पक्ष ठरवेल, ते आपल्यावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा, तुमच्यावर अवलंबून, भारतीय जनता पार्टीवर अवलंबून या भागाचा आमदार निवडून येणार आहे, त्यामुळे तुमची शक्ती ही कमी नाही. आता मला एवढं फक्त एक सांगा, फक्त मी काय तुमची टेस्ट घेत नाही, बूथप्रमुख जे आलेत त्यांनी फक्त हातवर करा, बूथप्रमुख किती आहेत 130 आहेत, आता किती आहेत तरी अंदाज सांगा, 30 धरू आपण, 100 हात आहेत. तर ते पुढच्या वेळी आपल्याला 100 करायचे आहेत आणि त्याच्याकरता आपण एक कार्यक्रम ठेवला आहे. तमणकर साहेब, 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट प्रत्येक बूथप्रमुखाच्या घरी मंडल अध्यक्षांना जायचं आहे, त्याला भेटायचं आहे. आणि हे जे 4 सांगितलेत, महिला प्रमुख, युवा प्रमुख, सोशल मीडिया प्रमुख, असे त्याच्याबरोबर 3 जोडायचे आहेत, 1 अधिक 4ची तरी होतील, 5ची तरी कमिटी होईल. हे जाऊन प्रत्येकाला तुम्ही सांगा, प्रत्येकाला काय त्याच्यामध्ये चिंता नाही, जे झालं आहे नाही त्याच्यावर आपण जास्त विचार न करण्यापेक्षा काय करायचं आहे ह्याच्यावर विचार करूया. तुम्हाला सपोर्ट पाहिजे तसा सपोर्ट मिळेल, संघटना उभी राहिली पाहिजे, तुम्ही वेळ दिला पाहिजे, प्रमुखांनी वेळ दिला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आपल्याकडनं. आपला हा परिवार आहे, परिवारामध्ये काही ठिकाणी एखादा माणूस मागे राहतो, एखादा माणूस पुढे जातो, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे अगदी निश्चिंतपणे बिंदास काम करा, कोण काय बोलला तर जास्त मनावर घ्यायचंच नाही, दुर्लक्ष करणे, कारण आपल्याला काय काम करायचं आहे, कारण मागणं काय बोललं तरी पण आपण लक्ष द्यायचं ना, आपण आपलं काम करत राहायचं, चांगलं काम केलं की आपोआप कौतुक करतात. त्यामुळे पुढच्या वेळी 130 आली की तुमचं कौतुक इथं तुमचा सत्कार आम्ही करू. त्यामुळे पुढच्या मीटिंगचं लक्षात ठेवा, पुढच्या महिन्यात पण मीटिंग घ्यायची आहे, त्याच्या तयारीला लागा. 30 तारखेनंतर मी स्वतः जिल्हा परिषद गटवाईस येणार आहे फिरायला. ज्या ठिकाणी 7 ग्रुप प्रमुख झालेले नाही तिथं प्रमोद आदटराव, रामदास राणे तुम्ही, खेराडेदाई तुम्ही, तालुकाध्यक्ष तुम्ही, 7ही ठिकाणी पहिले जा आणि 7ही ग्रुप प्रमुख करून घ्या. कारण BLO आपल्याला द्यायचे आहेत, कोणाला, सरकारला ती नावं द्यायची आहेत. ती नावं अशासाठी द्यायची आहेत की त्या BLO ला कार्ड मिळणार आहे, BLO 2
बूथ लेवल एजंट जो नेमायचा आपल्याला, त्याला कार्ड मिळणार आहे. तो कार्ड मिळाल्यानंतर 50-50 फॉर्म एका वेळी लावू शकतो, तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो. त्याच्याकरता तो ऑफिशियल शासकीय एजंट होणार आहे. त्याच्याकरता मला ते 130 लोकांची यादी मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता लवकरात लवकर आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला सर्वांचा आभारी आहे. असंच काम आपण भविष्यात करत राहावं आणि चिपळूण ग्रामीणमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची कशी होईल याच्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. महिला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.